मूर्तिजापूर तालुक्यातील लंगापूर येथील प्रकल्पाबाधित प्रमोद वानखेडे यांनी संपूर्ण कुटुंबासह लंगापूर येथील घरासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसले. प्रमोद वानखेडे, विनोद वानखेडे आणि सुमिता वानखेडे या तिघांना शासनाच्या वतीने अंदाजे 7500 फुटाचा सामायिक भूखंड उमा बॅरेज प्रकल्पग्रस्त पुनर्वसन अंतर्गत देण्यात आलाय. प्रमोद वानखेडे यांचे लंगापूर येथील घर शिकस्त झाले असून ते कधी कुठल्या क्षणी पडेल याचा नेम नाही, तर यामुळे या कुटुंबाचा अपघात होण्याचे नकारता येत नाही. याकरिता त्यांचा वाटेवरील पुनर्वसित जमिनीवर त्यांना घर बांधण्याकरिता द्यावी असे त्यांच्या भावास वारंवार विनवणी केली, परंतु त्यांचा भावाने बळजबरी करत प्रमोद वानखेडे सह त्यांच्या कुटुंबाला हडकवून लावल्याने कंटाळून प्रमोद वानखेडे हे आपल्या चिबुकल्या बालकासह आमरण उपोषणाचा पवित्र स्वीकारलाय. याबाबत प्रमोद वानखेडे यांनी लोकशाही दिनी अकोली जिल्हाधिकारी यांना तक्रार करूनही यावर प्रशासनाने कुठलाही तोडगा न काढल्याने त्यांनी हा पवित्रा स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे. आज आपलं उपोषण जे सुरू आहे ते नेमकं याचं प्रतिरूप काय कसं काय? तर आमचं याचं प्रतिरूप असं आहे सर, आमचं गाव हे उमा बॅरेज प्रकल्पामध्ये बाधित झालेलं आहे, 100% पूर्ण बाधित झालेलं आहे. आधी जेणेकरून आता या गावामध्ये एकही लोकसंख्या अशी गाव राहिलेली नाही आहे. आम्ही आमचं एकटंच घर राहिलेलं आहे या गावामध्ये. आम्ही वारंवार लोकशाही दिनात कंप्लेंटा केलेल्या आहेत, पण जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला 4 महिन्यात उत्तर दिलं की याच्यात आमचा काही हस्तक्षेप नाही आहे. मग तुमचा हस्तक्षेप नाही आम्ही राहू कुठं? मग साहेब प्रत्यक्ष येऊन तुम्ही घर बघून घेऊ शकता. आमचं घर कधी शिकत एवढं शिकत झालं कधी अंगार पडण्याचा नेम नाही आहे. ते म्हणतात आमच्या इकडे तुम्ही लोक आता कोर्टात जा म्हणते. आमच्याकडे कोर्टासाठी पैसे नाही आहे. आम्ही जाऊ कुठं? मग न्याय मागायला जाऊ कुठं? जिल्हाधिकारी साहेब जर याच्यात काही करू शकत नाही, आम्ही जाऊ कुठं? या घरात आम्ही पूर्ण एकटंच राहिलो. आम्ही रात्री आमचे आई वडील हे राहतं, लहान मुलगा राहते. कमी जास्त झाली जबाबदारी कोणावर आहे? आमचे जे विनोद विनायक वानखेडे काका आहे ते आम्हाला घर बांधू देऊन नाही राहिले. ते म्हणते तू घर बांधलं तर मी पाळून टाकतो. तर आम्ही त्याच्यासाठी शासनाकडे पुनर्वसन ऑफिसमध्ये सगळ्यांचे हे टाकलेले आहेत, निवेदन टाकलेले आहे की आम्हाला एक साईड घर बांधायची परमिशन द्या म्हणून. ती आम्हाला लेखी पाहिजे उद्या. म्हणजे त्यांना विनोद वानखेड्यांना घर पाडायचा अधिकार आहे. मग आमच्यासाठी गव्हर्नमेंटचं काही न्याय तरतूद नाही आहे का काही? विदर्भ ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, CEN न्यूज, अकोला. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.